हॅलो एव्हरी वन वेलकम टू दी यांंश डायरी केक बनवत असताना सर्वात जास्त चॉकलेट केकच्या ऑर्डर येतात अशावेळी कोणती डिझाईन करावी हे जर सुचत नसेल तर आजचा हा व्हिडिओ नक्की पहा केक डेकोरेशनसाठी सेट केलेला एक केक बेस घ्या तो बेस चॉकलेट गनाश किंवा चॉकलेट ग्लेजने कवर करा कोणत्याही केक बेसला चॉकलेट गनाश किंवा ग्लेज लावणार असाल तर तो केक बेस अगोदर सेट करावा सेट केल्यामुळे त्याच्यामधील क्रीम ग्लेजमध्ये मिक्स होत नाही पॅलेट ने चॉकलेट ग्लेज एकसारखी करावी यानंतर केक बेसचा साईडचा अर्धा भाग चॉकलेट ने कवर करा साईडचा भाग कवर करत असताना पॅलेट पॅलेटनॅपच्या पुढच्या भागाला गनाश लावून घ्या व नंतरच खालील भाग कंप्लीट करा तसेच डी डायरी चॅनलला तुम्ही अजूनही सबस्क्राईब केले नसेल तर व्हिडिओ सुरू केल्यानंतर सबस्क्राईब हा शब्द जर लाल अक्षरात असेल तर त्यावरती एकदा क्लिक करा म्हणजे तुमच्या मोबाईलमध्ये डी डायरी सबस्क्राईब केला जाईल व्हिडिओमध्ये पाहत असल्याप्रमाणे पॅलेट पॅलेटनॅपच्या सहाय्याने अगदी हलक्या हाताने चॉकलेट ग्लेज किंवा गणाशची एक लेवल करा व्हिडिओमध्ये दिसत असल्याप्रमाणे साईडला जे एक्स्ट्रा गणाश आलेले आहे ते पुन्हा पॅलेट पॅलेटनॅपने एकसारखे करा हे टू डी नोझल आहे याचा वापर करून केक डेकोरेशन करणार आहोत क्रीममध्ये ब्लॅक जेल कलर मिक्स करून हा कलर तयार होतो ही डिझाईन तयार करण्यासाठी नोझेल अडवे पकडा व थोडेसे प्रेस करून एक कट मारायचा आहे अशा प्रकारे संपूर्ण केक बेसला डिझाईन तयार करा नेहमीपेक्षा खूप वेगळा कलर तयार झालेला आहे या कलर कॉम्बिनेशनमध्ये केक खूप सुंदर दिसतो थोडी नोजलचा वापर करून खूप वेगवेगळ्या प्रकारच्या डिझाईन तयार करता येतात याच नोजलचा वापर करून केकचा वरचा सरफेस डेकोरेट करणार आहोत यासाठी नोजल चाव सरळ यासा धरा व व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे दोन ते तीन राऊंड मारून वरती एक फूल तयार करा अशा प्रकारे हे फूल तयार झालेले आहे तयार फुलावरती चेरी ठेवा पहा चेरी ठेवल्यानंतर हे फूल किती सुंदर दिसत आहे यानंतर फ्लावर स्टँडच्या मदतीने व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे फ्लावर्स तयार करा तयार झालेल्या या फ्लावरती रेड डस्ट कलर मारा डस्ट कलर मारल्यामुळे फूल खूप फ्रेश दिसते सीझरच्या सह्याने हे फूल केकच्या वरच्या भागावर ठेवा अशा प्रकारची तीन फुले तयार करा व त्याच्यावरती डस्ट कलर मारून ती केकच्या वरच्या सरफेसवर एकमेकांच्या जवळ ठेवा या कलर कॉम्बिनेशनमध्ये केक डेकोरेशन खूप सुंदर दिसते त्यामुळे तुम्ही नक्की ट्राय करा फ्लावर्स ठेवल्यानंतर केक बेसचा जो रिकामा भाग दिसत आहे त्याच्यावरती व्हाईट चोको चिप्स टाका तुमच्या आवडीनुसार येथे तुम्ही ब्लॅक चोको चिप्स टाकले तरीही चालतील पहा खूप सोप्या पद्धतीने हा वेगळा केक डेकोरेशन व्हिडिओ पूर्ण झालेला आहे आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे मला कमेंटमध्ये सांगायला विसरू नका पुन्हा भेटूया अशाच नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत बाय बाय